मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा या गावी जाऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी भात आणि गहू या पिकांची अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी शेतकरी बांधवांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच यावर निर्णय घेऊ असं सांगत शेतकरी बांधवांना दिलासा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तरस गावातही शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूची धानाची शेती आम्ही पाहिली. नुकसान प्रचंड आहे, शेतकऱ्या संकटात आहे, त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तशा प्रकारचे निर्देश सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, त्या प्रकारचं काम सुरू झालेलं आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे